चंगळवाद म्हणजे जीवन नाही, जीवनात शिस्त ही अत्यंत महत्वाची आहे असं मत माजी नाट्यसंमेलनाध्यक्ष कीर्ती शिलेदार यांनी व्यक्त केलं आहे. श्री भवानी प्रतिष्ठान आणि परिवर्तन ट्रस्टच्या वतीने स्त्री शक्ती सन्मान जागर सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं, त्यावेळी त्या बोलत होत्या. माझे पती गेल्याचं दुःख मी विसरू शकत नाही, परंतु माझ्या मुलांच्या पाठीशी उभं राहण्यासाठी आणि माझ्या घरातील लोकांना आधार देण्यासाठी मी आज खंबीरपणे उभे आहे. घरातील स्त्री खंबीर असेल तर सर्व घराला त्याचा आधार असतो असं मत देवव्रती खुर्जेकर यांनी यावेळी व्यक्त केलं आहे. ते तेव्हा एम एस ऑर्थोपेडिक्स झाले होते आणि त्यांना स्पाईनमध्ये काम करायचं होतं, त्याच्यासाठी ते शिक्षण घेत होते. आणि स्पाईन ही फॅकल्टी तशी जगामध्ये खूप अवघड असते, कारण त्याचं निदान करणं खूप अवघड असतं. तुम्ही स्वतः रेडिओलॉजिस्ट आहात, तर तुम्ही दोघं मिळून कशा प्रकारे काम करत होता असं मला. म्हणजे आम्ही वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये काम करतो, पण आमचे काही गोष्टी सेम आहेत. जसं त्यांना प्रत्येक पेशंटसाठी एम आर आय हा ही बेसिक तपासणी लागते निदान करण्यासाठी, त्याचं डायग्नोसिस करायचं काम मी करते. आम्ही जरी वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये काम करत असतो, तरी बरेच त्यांच्या पेशंटचे एम आर आय बघून आम्ही निदान करायचा प्रयत्न करायचो. तरी कधी ते पेशंटविषयी काही शंका तुम्हाला विचारायचे असतो तर ते म्हणून काय नव्हते? हो, व्हॉट्सअपवर इमेजेस यायचे. एका प्रकारे केतनजींना घरचा सपोर्ट डायग्नोसिस करता बाहेरचे डॉक्टर मित्र तर देतीलच, पण यांच्याकडनं अथंटिक आलेला असायचा, त्यामुळे सुद्धा ते ऍक्युरसीला पोहोचत असे, कारण त्याचा विश्वास होता तुमच्या मित्रांवरती. हा जो प्रसंग घडला हा सगळ्या जगाने पाहिला माहिती आहे त्यांना, पण याच्यातनं तुम्ही ही जखम मोठी आहे, लवकर ती भरून येणार नाही, परंतु तुम्ही तिला सामोरं जाण्याकरता नेमकं तुमच्या मनाची जडणघडण कशी करून घेताय हे जाणून घ्यायचे, कारण असा प्रसंग कोणावरती येऊ शकतो त्यावेळेला तो पथदर्शक मार्गदर्शक होऊ शकेल असं मला वाटतं. त्याचं उत्तर देणं थोडं अवघड आहे, परंतु तुम्ही तुमच्या शब्दात सांगितलं तर. मला माझ्या मुलांचं मोठं करायचं आहे, त्याच्यामुळे जरुरी आहे. तसंच घरी बाकीच्याकडे पण बघायचं आहे. मेन माझ्या मुलांचं शिक्षण, त्यांचं पुढचं हे सगळं करायचं आहे, त्याच्यामुळे मी खंबीरपणे उभी आहे, त्याच्यासाठी काम करेन आणि त्यांना त्यांची जी लेगसी पुढे न्यायची आहे त्याचा प्रयत्न करेन. मला वाटतं आपण टिळक रस्त्यावरील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभागृहात स्त्री शक्तीचा जागर करण्यात आला आहे. यावेळी पंडित वसंतराव गाडगीळ, प्रतिष्ठानचे अध्यक्ष हेमंत जाधव, ट्रस्टचे अध्यक्ष डॉक्टर शैलेश गुजर, समीर देसाई, संतोष फुटक आदी मान्यवर उपस्थित होते.